एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं काळानुरूप काही बदल करायचे असतात आपल्या धोरणांनी आपल्याला जो वारसा दिलेला आहे जो विचार दिलेला आहे तो आपल्याला पुढं न्यायचा आहे तो पुढं नेत असताना अतिशय योग्य पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे कुठेही आपल्याबद्दल वेडेवाकडे शब्द वापरले जाणार नाही हे काय राष्ट्रवादी युवक काँग्रेस बघा कसे करते अशा प्रकारची बदनामी तुमची पण होता कामा नये पक्षपक्षी पण होता कामाने आम्हा लोकांची पण होता नये मित्रांनो आज भंडारा गोंदियाच्या परिसरामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांच्या संस्थेचा एक महत्वाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती त्या कार्यक्रमाला येणार होते आणि त्याच्यामुळं वैद्यकीय शिक्षण विभागाचा पण तो संबंधित कार्यक्रम आहे कारण तिथं आपण मेडिकल कॉलेज काढलेलं आहे त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होता आणि त्यामुळं मुश्रीफ साहेब प्रफुल आणि त्या भंडारा गोंदियाचे काही सहकारी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही पण ते दोन जिल्हे सोडले तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आमचा युवक इथं उपस्थित राहिला त्यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो एक तरुणांची शक्ती आहे युवक म्हटल्यानंतर एक सळसळत रक्त त्यांचा एक कष्ट करण्याची त्यांची तयारी जिद्दीनं कामाला लागायची त्यांची मानसिकता मेहनत घ्यायची त्यांची त्या ठिकाणी मनापासूनची तयारी अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आज मी इथं ज्यावेळेस येत होतो इथं येताना आणि तुम्हा सर्वांना पाहताना मला पण मी ज्यावेळेस राष्ट्रवादी त्यावेळेस नव्हती नव्याण्णवला स्थापन झाली पण दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण युवक काँग्रेसमध्ये त्यावेळेस काम करत होतो आणि त्यावेळेसची त्या, त्या दिवसाची आठवण ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आली हे वय तसं बघितलं तर युवकांचं फार महत्वाचं वय असतं या वयात आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काही ना काही स्वप्न असतात अंगात एक उमेद असते आपल्या भविष्याकडं आपली नजर असते लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्या अंगी असते तोच खरा युवक असतो युवक हे कुठल्याही देशातल्या सामाजिक व राजकीय बदलांचा आधार असतात जगाच्या इतिहासामध्ये जिथं जिथं क्रांती झाली तिथं तिथं ती युवकांच्या बळावर झाली अशा अनेक गोष्टीची नोंद आपल्याला पाहायला मिळते आज जग आहे त्या बदलत्या जगासोबत आपल्याला देखील पुढं जायचंय आणि हे जायचं असेल तर तुम्हा सर्वांना देखील नव्या जगाच्या नव्या युगाचा बदलांचा स्वीकार हा करावाच लागेल आमच्या तरुणपणामधलं राजकारण फार वेगळं राजकारण आता तुमच्या काळातलं राजकारण पुढं जसं जसं आपण जाऊ तसं अमूलाग्र बदल ह्याच्यामध्ये होत राहणार त्याचा उल्लेख मग अशी थोडा बहुत सुनीलनं केला शेळकेंनी बाकीच्या सहकारी मित्रांनी केला सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे या वेगवेगळ्या प्रकारे चॅनल निघालेली आहेत त्याच्यातनं देखील आपण आपली भूमिका मांडू शकतो आणि त्याकरता आपण फार जागृत राहण्याची गरज आहे त्याच्यामध्ये जर समोरच्यांनी आपल्याला कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर ते तिथल्या तिथं आपण त्याचं खंडन केलं पाहिजे हा काय म्हणेल मग आपल्याला कुणाचा निरोप येईल मग अध्यक्ष आपल्याला कळवतील अजून काहीच मेसेज आला नाही मित्रांनो युवकांनो राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काही काही गोष्टीची तत् तत्परता हे उपचतच आपल्याला आलं पाहिजे एखादी घटना घडली की त्याच्या संदर्भातले प्रतिक्रिया ही कुणाच्या निरोपापर्यंत वाढ बघायचे कारण नाही फक्त ती प्रतिक्रिया देत असताना त्याच्यातून पक्षाची बदनामी होणार नाही त्याच्यातून जा कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखवल्या जाणार नाही कुठल्याही घटकाला त्याच्यातून त्रास होणार नाही कायदा हातात घेण्याचं काम त्याच्यात तो होणार नाही जो काही संविधान आणि शाहू फुले आंबेडकरांनी घटना दिलेली आहे त्याचा पण आदर होईल या पद्धतीनं अहिंसेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीनं खूप काही करता येतं महात्मा गांधींनी ते त्या काळामध्ये आपल्याला शिकवलंय परंतु तोही काळ वेगळा होता आताचाही काळ वेगळा आहे आज आपला भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश आहे त्याच्यामुळे जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे मोठे मोठे देश इथं गुंतवणूक कशी करायची इथं रोजगार कसा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येईल त्याच्यातून ह्या तरुणांची ताकद आणि शक्ती उत्पादकेकडं कशा पद्धतीनं वळवता येईल हाही विचार सगळेजण त्या बाबतीमध्ये करतायत मित्र हो आपला महा महाराष्ट्र हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा प्रेरणेचा आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे किंवा महापुरुषांनी आपल्याला विचारांचा वारसा दिलेला आहे हे कधीपी वि कदापि विसरता कामा नाही माझी तुम्हाला विनंती आहे की ज्याचा उल्लेख माझ्या आधी अनेक वक्त्यांनी केला पुन्हा मी रिपीट करत नाही परंतु आपण आपली विचारधारा कुठं सोडलेली नाहीये सेक्युलर विचारधारा ही आपली आहे त्या संदर्भामध्ये का बदल झाला माग बरोबर का गेलो आता भाजप बरोबर का गेलो का माग मागच्या वेळेस महाविकास आघाडी केली का था महा के तेस तेस सारका सारका आता महायुती केली त्याच्याबद्दल प्रांताध्यक्ष बोलले मी पण अनेकदा बोललो आहे मला तेच तेच सारखं सारखं उकरून काढायचं नाही आता आपल्याला विकासावर ध्यान द्यायचं आहे आपल्याला आपल्या तरुण शक्तीवर ध्यान द्यायचंय आताच इथं युवा कल युवा कल्याण आणि क्रीडा बंदरे ह्या प्रकारचं खातं आपल्या संजय बनसोडेकडे मागे आदिती तटकरेंनी पहिला महिला धोरण आपण आणलं दुसरं आणलं तिसरं आणलं आता मधल्या काळामध्ये आदितीनं चौथं महिला धोरण आणलं कॅबिनेटने त्याला मान्यता दिली एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं काळानुरूप काही बदल करायचे असतात आणि तशा प्रकारची समयसूचकता दाखवायची असते एवढा मोठा आपला युवा वर्ग संख्या एवढी मोठी परंतु दोन हजार बारा साली आपण पहिलं युवा धोरण आणलं त्याही मंत्री त्यावेळी मंत्रिमंडळात मी दिलीपराव रामराजे आम्ही काही सहकारी मित्र होतो आता दुसरं धोरण ह्या सगळ्या युवकांचा उत्साह बघितल्यानंतर मी त्या खात्याचे मंत्री संजय बनसोडे यांना सांगितलेलं आहे की आता या धोरणाच्याबद्दल आपण समिती स्थापन केलेली आहे पुढचं युवा धोरण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्राला त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हे धोरणामध्ये प्रमुख त्या बाबतीतली भूमिका असेल राज्य युवा प्रशिक्षण केंद्र युवा महोत्सव वेगवेगळ्या प्रकारचे युवा महोत्सव घेऊन कशा पद्धतीनं आत्ताही आम्ही वेगवेगळ्या वेग विभागामध्ये बेरोजगारांना रोजगार कसा निर्माण करता येईल आणि त्यांना काम कसं मिळेल याही करता परवाच एका फाईलवर मी सही केलेली आहे आणि त्याच्याबद्दल जवळपास एकेका एक विभागामध्ये चार चार पाच पाच कोट रुपये आपण खर्च करतोय त्याच्यातून तरुणांना पण वाटलं पाहिजे की हे नुसतं निवडणुका आणि राजकारण करत नाही हे आमचाही विचार करतात आणि त्याच्यामुळं हे युवा महोत्सव युवकांना युवा त्याच्यामध्ये व्यक्तिगत आणि नेतृत्व शिबिर त्याच्यातूनच कार्यकर्ते तयार होतात पाठीमागचा काळ जर बघितला तर अशा पद्धतीनं अनेक जण ह्या अशा महोत्सवाच्या निमित्तानं वेग नेतृत्वाच्या निमित्तानं त्यांच्या शिबिराच्या निमित्तानं पुढं आलेलं युवा वसतिगृह त्याच्यामध्ये युवकांच्यासाठी साठी जिल्हा आणि राज्यस्तरावर युवा पुरस्कार अशा अनेक गोष्टी मी सगळ्या गोष्टी आता तो वेल गेत नहीं। तुम्हाला सांगून तुमचा वेळ घेत नाही परंतु अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सा सादर करायच्यात त्याच्यामध्ये माझी तुम्हालाही विनंती आहे आता हे साजरं नवीन युवा धोरण येत असताना तुमच्याही काही कल्पना असू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही त्या संजय बनसोडेकडे द्या माझ्याकडे द्या इतरांच्याकडे द्या सूरजकडे द्या त्याच्यामध्ये जरूर एखादी चांगली कल्पना आणि चांगली सूचना तुम्हा युवकांच्याकडनं आली तर त्याचं शंभर टक्के आम्ही स्वागत करू आणि त्याचाही अर्थ अंतर्भाव त्या युवा धोरणामध्ये केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही ही पण बाप आपण लक्षामध्ये ठेवा मित्रांनो युवकांनो यशवंतराव चव्हाण साहेबांनी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार कायम जोपासला आम्ही सगळ्यांनी तो जवळनं अनुभवला आमची त्यांची ओळख नव्हती परंतु तुमच्यासारखं लांब स्वभाव त्यांची आम्ही ऐकायचो बसोबत तुम्हा तरुणांना माझं सांगणं आहे आपल्या दोरुणांनी आपल्याला जो वारसा दिलेला आहे जो विचार दिलेला आहे तो आपल्याला पुढं न्यायचा आहे तो पुढं नेत असताना अतिशय योग्य पद्धतीनं आपल्याला काम करायचंय कुठही आपल्याबद्दल वेडेवाकडे शब्द वापरले जाणार नाही हे काय राष्ट्रवादी युवक काँग्रेस बघा कसे करते अशा प्रकारची बदनामी तुमची पण होता कामा नये पक्ष पण होता कामा नये लोकांची पण होता कामा नये याही गोष्टीच नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घेतली पाहिजे